नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पीठ फर्मेंटेने करता फटाफट 10 मिनिटात तयार होणारा डोसा कसा करायचा ते पाहूयात. त्याबरोबर बटाट्याची भाजी आपण करणार आहोत. सकाळच्या गडबडीच्या वेळी हा नाश्ता नक्कीच उपयोगाला येईल. चवीला तर खूपच अफलातून लागतो. तर यासाठी भांड्यात या ठिकाणी मी 1/2 कप ज्वारीचं पीठ काढून घेत आहे. तुमच्याकडे जर समजा ज्वारीने तांदळाचं असं एकत्र दळलेलं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. आता यातच मी 1/2 कप गव्हाचं पीठ काढत आहे. तुम्ही हवं तर फक्त गव्हाचं पीठ किंवा फक्त ज्वारीचं पीठही वापरलात तरीही चालेल. आता यात 1/2 कप बारीक किंवा मोठा कोणताही रवा घालायचा. चवीपुरतं मीठ घालूयात. 1/2 कप आंबटसर दही किंवा ताक घालायचं आहे. आता कपभर पाण्यातील थोडं थोडं पाणी होतं मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे. गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. तर या ठिकाणी 1 कप आणि 1 टेबलस्पून पाणी आपण वापरून बॅटर तयार करून घेतलं. आता बटाट्याची भाजी होईपर्यंत यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. बटाट्याच्या भाजीसाठी पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं. यात 1 टेबलस्पून उडदाची डाळ घालायची. डाळ छान परतून घ्यायची आहे. डाळ थोडीशी लालसर रंगाची होत आली की आता त्या मोहरी 1/2 टीस्पून घालावी. मोहरी तडतडू द्या. 1/2 टीस्पून जिरे घालावेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. 2 कांदे पातळ आणि उभे चिरून घालावेत. कढीपत्ता घालायचा. चिमूटभर हिंग आणि 1/2 टीस्पून हळद घालावी. कांदा छान मऊसूत होईपर्यंत परतत राहायचा आहे. तर आता या ठिकाणी कांदा छान ब्राउनिश रंगाचा होत आला. यात 5 ते 6 उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घालायच्या आहेत. छान परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून साखर घालूयात. साखर घातल्याने भाजी चवीला खूप सुंदर लागते. तर डोस्यासाठी रेस्टॉरंट सारखी मऊसूत बटाट्याची भाजी आपण करत आहोत. तर यासाठी भाजीत आपण 1/2 कप पाणी घालायचं आणि वर झाकण 5 मिनिटांसाठी ठेवून देऊयात. या ठिकाणी खूप मस्त मऊसूत बटाट्याची भाजी तयार झाली. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वर घालावी आणि भाजी आपली तयार आहे. आता आपण बॅटरकडे वळूयात. या ठिकाणी बघा, शेवटी यात 1/2 टीस्पून खायचा सोडा घालूयात. वर थोडंसं पाणी घालायचं आणि हे एकदा बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे. सोडा घातल्याने पीठ पटकन फर्मेंट होतं, डोसेला छान जाळी पडते, त्याचबरोबर डोसा हा छान कुरकुरीत असा तयार होतो. लगेचच आपण डोसे करायला सुरुवात करूया. तवा जास्त गरम नसावा किंवा खूप थंडही नकोय. तवा जर जास्त गरम झाला असेल तर गॅस तुम्ही बंद करू शकता. आता तव्यावर थोडंसं तेल सोडून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. साधारणपणे 1.5 ते 2 पळी बॅटर ओतून डोसा पसरून घ्यावा. आता गॅस पुन्हा तुम्ही चालू करू शकता. डोसा थोडासा सुकला की वर 1/2 टीस्पून तेल सोडून घ्यावं. आता डोसा काढण्याची घाई बिलकुल करू नका, नाहीतर डोसा हा मऊ तयार होईल. थोडा वेळ आणखीन याची वाट बघावी. गॅस मध्यमाच्यावरच असावा. या ठिकाणी डोस्यावर छान ब्राउनिश रंग आलेला दिसत आहे. डोसा आता आपण काढून घेऊयात. तर बघा, अगदी मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला.
याच पद्धतीने बाकीचे डोसे करून घ्यावेत. खूप सुंदर जाळी पडली आहे बघा. जेव्हा कधी तुम्हाला भाकरी करण्याचा कंटाळा आला असेल तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर तयार डोसाबरोबर गरम गरम बटाट्याची भाजी खायला घेऊ शकता. बरोबर मुलांच्या आवडीचं टोमॅटो केचप मी वाटीत काढून घेतलं. जवळपास अर्ध्या तासानंतर हा डोसा खूप सुंदर कुरकुरी दिसतो. चवीला तर हा डोसा आणि भाजी खूपच भन्नाट लागतात. मुलांच्या आवडीचं खाऊ आहे, अगदी फटाफट 10 मिनिटात तयार होतं. तेव्हा हा झटपट आणि फटाफट ज्वारीने गव्हाच्या पिठाचा डोसा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.